वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरल्या पादुका मंदिरामध्ये सलग 11व्या वर्षी कीर्तन सेवा या मंदिरात चालू आहे. थोरल्या पादुका मंदिर हे भव्य दिव्य स्वरूपात मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. आळंदी पंचक्रोशीतील एक लौकिकास असं हे मंदिर असून या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात. त्याचप्रमाणे हे 11व्या वर्षी कीर्तन महोत्सव पदार्पण करून मंदिरात मोठ्या कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलंय. अशा कीर्तन महोत्सवाला हरिभक्त पारायण वांजळे महाराज यांच्या कीर्तन सेवारूपी पार पडली. या कीर्तन सप्ताहाला भाविक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय. या कार्यक्रमाप्रसंगी दत्तात्रय गायकवाड, ॲडव्होकेट विष्णू तापकीर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी तीर्थक्षेत्राच्या या पवित्र भूमीमध्ये आळंदी पुणे रस्त्यावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आहे. या मंदिराचं भव्य आणि दिव्य वास्तुशिल्प आता तयार झालेलं आहे. गेली अनेक वर्षापासून आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना या ठिकाणी विसावा होतो. या ठिकाणी माऊलींच्या पादुकांची महापूजा होते आणि मोठा वारकरी संप्रदाय जो आहे या ठिकाणी सतत दर्शनासाठी येत असतो. माऊलींच्या या पवित्र पदस्पर्शामुळे अनेक भक्तगण, अनेक वारकरी या ठिकाणी सतत दर्शनासाठी येत असतात. हे पवित्र ठिकाण आहे आणि पंढरपूरहून सुद्धा येताना सुद्धा पालखी या ठिकाणी थांबते. या ठिकाणी माऊलींच्या पादुकांची पूजा होऊन आरती होते आणि मगच आळंदीला पालखी जाते. तसेच गेल्या अनेक 5-6 वर्षापासून संत पंढरपूरचे पालखी ज्या पांडुरंगाच्या पादुका आहेत त्या सुद्धा पादुका या ठिकाणी माऊलींना भेटण्यासाठी दरवर्षी त्यांची पालखी येत असते आणि जाताना या ठिकाणी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुकांचा पालखीचा मुक्काम माऊलींच्या चरणी या ठिकाणी एक दिवस मुक्काम असतो. या ठिकाणी सर्व भाविकांची सोय केली जाते, प्रसाद वाटप केलं जातं आणि अशा वेळी गेली अनेक वर्षापासून या मंदिराचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. पुण्य पावन स्थली असणारी ही थोरल्या पादुकाची अत्यंत पवित्र आणि रमणीय असणारी जागा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबारायांचं एक दिव्य स्वरूपाचं स्मारक या ठिकाणी माऊलींच्याच कृपा आशीर्वादाने उभं राहिलेलं आहे. गेली 11 वर्ष अव्याहतपणे माऊलींच्या सेवेच्या प्रत्यर्थ या पंचक्रोशीच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्यांची असणारी कीर्तन सेवा रुची रुची घेऊ गोडी, प्रेम सुख झाली जोडी, काळ जाऊ निदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया, परब्रह्म स्वरूपाचं चिंतन माऊलींनी आपणाला करायला सांगितलं आणि त्या चिंतनाच्याच माध्यमातून आपणही देव स्वरूप व्हावं असा माऊलींचा संदेश आहे. बाप रखुमादेवीवर दीनानाथ भेटला आणि विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा असं ज्या माऊलींनी आपली अनुभूती व्यक्त केली, आपला अमृत अनुभव हा जगाचाही अमृत अनुभव व्हावा यासाठी ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखची वरी देऊ या जगा अत्यंत नयनरम्य अशा स्वरूपाचं हे माऊलींच्या थोरल्या पादुकांचं मंदिर अत्यंत तेजोमय, अत्यंत एखाद्या विजापूरचा घुमट पाहावा अशा स्वरूपाचं झालेलं आहे. जनार्दन आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, आळंदी, पुणे.